दशक्रिया विधीला फाटा देत सांत्वना करता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आंबा आणि पेरूची रोपं भेट म्हणून देण्यात आली. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातल्या खडकी गावामधले शेतकरी दादाभाऊ पोखरकरांनी आपल्या वडिलांचा दशक्रिया विधी अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करत त्यांना आदरांजली वाहिली. आलेल्या प्रत्येकानं पोखरकरांच्या या संकल्पनेचं मनापासून स्वागत केलं. आम्ही दोन्ही कुटुंबियांच्या वतीनं 1000 झाडं जवळजवळ आम्ही लोकांना वाटलेली आहेत आणि त्याच्यामुळं पर्यावरणाचा जो ऱ्हास झालेला आहे तो कमी होण्यासाठी मदत होईल आणि हा एक वेगळा उपक्रम आहे आणि त्यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. दादा शेठ पोखरकर यांनी यांच्या वडिलांच्या दशकरीच्या निमित्तानं जो झाडं वाटपाचा वेगळा उपक्रम राबवला तो निसर्गाच्या दृष्टीने एक चांगला उपक्रम आहे आणि नक्कीच समाजाला वेगळी दिशा देणारा हा उपक्रम त्यांनी राबवला. की दशक्रिया विधीच्या निमित्तानं अनेकांच्या श्रद्धांजलीपर भाषणं त्या ठिकाणी होत असतात, अन्नदानाचे कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात, काही लोक देणग्या पण देत असतात. परंतु यांनी एक पर्यावरणाचा समतोल त्या ठिकाणी राखण्याकरता एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम हाती घेतलेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.